रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोर आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोर मध्ये 50% डिस्काउंट तसेच भरपूर व्हरायटीची धूम। आजच जवळच्या रवींद्र मिनी स्टोर ला भेट द्या, तोच दर तीच सेवा। रवींद्र मिनी स्टोर चा माल कोणत्याही शाखेमध्ये चेंज करू शकता। चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जावे, हसन मुश्रीफ। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारण करण्यासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी जन्माला आले आहेत, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे। मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी नव्हे तर पक्ष चालवण्यासाठी जन्माला आले आहेत, असे चंद्रकांत पाटील हे म्हणाले होते। त्यावर बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही टीका केली आहे। नाही नाही, आता आपल्याला माहिती आहे की वर्ष झालं आमच्या सरकारला, या वर्षभरामध्ये माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते आहेत ते सातत्यानं आणि चंद्रकांत पाटील सरकार अस्थिर करून कसा होईल तसा प्रयत्न करत आहेत। या वर्षभरामध्ये त्यांनी अनेक विषय काढले, सुशांत सिंग राजपूतची आत्महत्याचं प्रकरण असेल किंवा कंगना राऊतचं प्रकरण असेल, मराठा आरक्षण असेल किंवा आता परवा प्रताप सरनाईकावर जी ईडीची केस छापा झाला त्याच्याबद्दल असेल, अशा सगळ्या प्रश्नावर हे सरकार अस्थिर होईल कसं याच्यावर करतायत। मी त्यांचा देवेंद्र फडणवीसचा आणि चंद्रकांत पाटलाचा अतिशय आभारी आहे की एवढ्या टीका वर्षभरामध्ये करून आम्हा तिन्ही पक्षांना महाविकास आघाडीच्या त्यांनी घट्ट केलेला आहे। नाही, चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलेलं आहे किंवा उद्धव ठाकरे हे संघटना चालण्यासाठी यांचा जन्म झालेला आहे, सरकार चालण्यासाठी यांचा जन्म झालेला नाही। परवा आपल्याला माहिती असं की काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की कोल्हापूरच्या एखाद्या आमदारांना राजीनामा द्यावा आणि मी निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल। म्हणजे चंद्रकांत पाटील हे राजकारण करण्यासाठी जन्मलेले नाहीत, ते हिमालयात जाण्यासाठी जन्मलेले आहेत। मतदान होण्याची शक्यता आहे किंवा ते राष्ट्रवादी यामध्ये बोगस मतदान करणार आहे, दादांना कुठेतरी पराभवाची चाहूल लागली असं म्हणा वाटते? नाही, खरंच आहे की आता परवा काने जयंत पाटील साहेबांनी मतदार यादीबद्दल तक्रार केल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस म्हणाले ते बाजूला फायरिंग करतायत, जसं आता पराभव समोर दिसायला लागल्यामुळे हे बाजूला फायरिंग त्यांचं आत्ताच चालू झालेलं आहे चंद्रकांत पाटलांचं। या वर्षभरामध्ये आपलं जे संविधान पद आहे, संविधान रक्षण करण्याची जबाबदारी जी राज्यपाल महोदयांच्यावर आहे, की आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये अनेक वेळेला सरकारच्या बाबतीत निर्णय घेत असताना अतिशय दिरंगाई पुणं किंवा आता आम्ही विधान परिषदेचे 12 सदस्य नाव पाठवून एक महिना होत आला त्याच्यावर निर्णय न घेणं, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी विनाकारण राज्यपालांच्या करवी असं राजकारण करत आहेत, हे खेदजनक आहे, दुर्दैवी आहे, हे घटनेला धरून नाही।